पहिला मराठी सिनेमा आहे जो आग्र्याच्या लाल किल्ल्यात शूट झाला. गेल्या जवळपास 22-25 वर्षांमध्ये लाल किल्ल्यात शूट झालेला हा एकमेव सिनेमा आहे. म्हणजे बॉलिवूड असो किंवा तमिळ असो, मराठी तर पहिलाच सिनेमा आहे, त्यामुळे नक्कीच ही अभिमानाची गोष्ट आहे. आग्र्याच्या उन्हाळ्यात शूट करणं हे पॉसिबल नव्हतं. म्हणजे आत्ताच आपल्याला घामाच्या धारा लागतात आणि तेव्हा तर जवळपास 44-45 डिग्री सेल्सिअस टेम्परेचर होतं. कारण छत्रपती शिवाजी महाराज आणि औरंगजेब हे एकदाच आमने सामने आले आणि ते जे आमने सामने आले ते या वास्तूत आमने सामने आले. बरं, या लाल किल्ल्यामध्ये महाराजांची वाट केवळ औरंगजेब बघत नाही आहे तर लुटलेली सुरत आणि तुटलेली बोटंसुद्धा या किल्ल्यात वाट बघतायत. इतिहासाची ग्वाही देणारा हा आग्र्यातील लाल किल्ला आणि ऐतिहासिक सिनेमे एकदम मनामनात रुजवणारे अमोल कोल्हे आहेत माझ्यासोबत. सो खासदार डॉक्टर अमोल कोल्हे यांचं लोकमत फिल्मीवर खूप खूप स्वागत. धन्यवाद. जय शिवराय. जय शिवराय. आणि निमित्त खास आहे कारण काय, ज्या किल्ल्याने इतिहासाची साक्ष दिलेली आहे तो आज मानाने उभा तर आहे, पण आज मराठी सिनेमांसाठी एक खूप मानाची गोष्ट घडते कारण काय, शिवप्रताप गरुड झेप जिथे आपण आग्र्यावरनं सुटका पाहणार आहोत महाराजांची, इथे शूट झाला आहे आणि पहिला मराठी सिनेमा होता इथे शूट होणारा. पहिला मराठी सिनेमा आहे जो आग्र्याच्या लाल किल्ल्यात शूट झाला. इतकंच नाही तर गेल्या जवळपास 22-25 वर्षांमध्ये लाल किल्ल्यात शूट झालेला हा एकमेव सिनेमा आहे. म्हणजे बॉलिवूड असो किंवा तमिळ असो, मराठी तर पहिलाच सिनेमा आहे, त्यामुळे नक्कीच ही अभिमानाची गोष्ट आहे. आणि खरं तर कसं असतं की सेट्स असतात तिथे आपण काही करतो, ती शूट वेगळी असते, पण जेव्हा इथे तुम्ही ठरवलं की हे शूट करायचं होतं, कसा होता तो प्रवास? कारण की आय एम शुअर इथे खूपच काटेकोर नियम असतील, त्यानंतर सेट म्हणजे सेट नव्हता पण तुमचं सगळं युनिट घेऊन इथे शूट करणं, हे सगळं कसं घडून आलं? नक्कीच एक फार चॅलेंजिंग असा पूर्ण प्रवास होता. कारण वर्ल्ड हेरिटेज मॉन्युमेंट आहे, त्यामुळे पुरातत्व खात्याचे अनेक नियम आहेत आणि यामध्ये त्या नियमांचं संपूर्णपणे पालन करून आग्र्याच्या उन्हाळ्यात शूट करणं हे पॉसिबल नव्हतं. म्हणजे आत्ताच आपल्याला घामाच्या धारा लागतात आणि तेव्हा तर जवळपास 44-45 डिग्री सेल्सिअस टेम्परेचर होतं. आणि तुम्ही जर बघत असाल तर हा किल्ला इतका भव्य आहे, आतमध्ये आम्ही विचार करा शूट करतो आहे आणि एक टाचणी विसरली, तर ती टाचणी आणण्यासाठी पूर्ण किल्ला करून इथपर्यंत या बेस कॅम्पपर्यंत यावं लागत होतं. त्यामुळे टीमचं खरं तर फार मोठं क्रेडिट आहे यामध्ये. आमचे स्पॉट बॉईज असतील, लाईट बॉईज असतील, या सगळ्यांचं फार मोठं क्रेडिट आहे. पण या किल्ल्यात शूट करणं कारण खूप महत्त्वाचं होतं. कारण छत्रपती शिवाजी महाराज आणि औरंगजेब हे एकदाच आमने सामने आले आणि ते जे आमने सामने आले ते या वास्तूत आमने सामने आले आणि या वास्तूत जो प्रसंग घडला या प्रसंगानं अख्ख्या हिंदुस्थानला स्वाभिमान काय असतो ते दाखवलं आहे. आणि त्यामुळे इथे शूट करणं हे खरं तर ड्रीम कम ट्रू आपण म्हणतो तशी गोष्ट होती. तुम्ही जेव्हा ते सांगत होता तेव्हाच माझ्या अंगावर काटा भरायला, कारण काय ते जे तो जो अख्खा थरार होता, तो जो अख्खा तुम्ही म्हणाला तसाच एकदाच आमने सामने आले, तो इथे शूट झाला. जेव्हा त्या लुकसाठी रेडी झाला, तो जिरेटोप घातला, त्यानंतर तिथे आलात आणि तो सीन शूट केला, काय नेमक्या भावना होत्या? खूप खरं तर भावनांचा कल्लोळ होता. कारण हा अनुभव मला दोनदा आला. म्हणजे एकदा जेव्हा मी पूर्ण पेहरावामध्ये महाराजांच्या रायगडावर पाऊल ठेवलं होतं तेव्हा, आणि दुसऱ्यांदा तो अनुभव आला तो लाल किल्ल्यात पाऊल ठेवलं तेव्हा. त्यामुळे पूर्ण तयार होऊन जेव्हा मी निघालो तेव्हा लाल किल्ल्याकडे रोखून बघणारा जो महाराजांचा पुतळा आहे त्याला एकदा मनोभावे वंदन केलं आणि पुन्हा एकदा 356 वर्षांनंतर तो क्षण जगता येतो आहे, तर तो स्वाभिमान काय असेल, ते महाराजांच्या मनात त्यावेळी विचारांचं वादळ काय असेल या किल्ल्यात येताना. कारण आपल्या स्वराज्यापेक्षा जवळपास 100 पट मोठं ज्यांचं साम्राज्य आहे त्या औरंगजेबाच्या भेटीला महाराज आलेले आहेत. आग्र्यात आल्यानंतर, आग्र्यात येईपर्यंत वेगळी वागणूक आहे, आग्र्यात आल्यानंतर अपमान आहेत. बरं, या लाल किल्ल्यामध्ये महाराजांची वाट केवळ औरंगजेब बघत नाही आहे तर लुटलेली सुरत आणि तुटलेली बोटंसुद्धा या किल्ल्यात वाट बघतायत. कुणीतरी एक एतद्देश हिंदू राजा 350 वर्ष हिंदुस्थानाला आपल्या टाचेखाली चिरडणाऱ्या मुघल साम्राज्याला आव्हान देतो आहे आणि या सगळ्या धोक्यांचा विचार करत महाराज या किल्ल्यात या वास्तूत प्रवेश करते झाले. त्यामुळे ते पाऊल ठेवणं हे माझ्यासाठी कलाकार म्हणून फार मोठी भाग्याची आणि कलाकार म्हणून कृतकृत्य होण्याची ती घटना होती, तो क्षण होता. आणि मी जो एक्स्ट्रीम कंडिशन सांगितल्या
या सगळ्या एक्स्ट्रीम कंडिशन्स नंतर सुद्धा तो क्षण जेव्हा अनुभवायला मिळाला ना, तेव्हा माझ्या प्रत्येक युनिट मेंबरचे म्हणजे ऊर असा अभिमानानं भरून आला होता की आपण पुन्हा एकदा त्या क्षणाचे साक्षीदार होतो. याचसाठी केला होता अट्ठहास असं प्रत्येक जण म्हणत असेल. अभिनेत्यासाठी तर दुग्ध शर्करा योग आहे की शिवाजी महाराजांची भूमिका लाल किल्ल्यात, पण निर्माता म्हणून खूप आव्हान होती. तर का होतं, काय होतं असं की नाही लाल किल्ल्यातच शूट करायचं, सेट नाही उभारला, हे सगळं कसं जमून आलं आणि हा विचार नेमका कुठे सुरू झाला? शिवप्रताप गरुडझेप सिनेमाचं जेव्हा प्री प्रोडक्शन सुरू होतं तेव्हा एक भव्य मराठी सिनेमा करायचा आहे जो छत्रपती शिवाजी महाराजांच्या जाज्वल्य इतिहासाला त्याच दिमाखानं न्याय देऊ शकेल एवढी भावना होती. पण त्या दरम्यान मी पार्लमेंटच्या सेशनला दिल्लीत आलो होतो आणि पार्लमेंटच्या सेंट्रल हॉलमध्ये इन्फॉर्मेशन ब्रॉडकास्टिंग मिनिस्टर माननीय अनुरागजी ठाकूर यांच्याबरोबर मी चर्चा करत होतो कॉफी पिताना आणि त्यांनी ते विचारत होते खूप आस्थेनं की मराठी चित्रपटसृष्टी कशी आहे, त्याची व्याप्ती किती आहे, कशा पद्धतीनं सिनेमे बनतात, कसा प्रतिसाद होतो. आणि मी खूप अभिमानानं सांगत होतो की हो, मराठी चित्रपटसृष्टी ही फार महत्त्वाची भूमिका आता बजावते, रोजगार निर्मितीच्या बाबतीत बजावते, कल्चरल नॅरेटिव्ह सेट करण्याच्या बाबतीत बजावते. आणि त्याचवेळी माझे एक मित्र दुसरे पार्लमेंटचे बाजूला बसले होते, त्यांनी पटकन विचारलं, यार तू बहुत बार पार्लमेंट में छत्रपती शिवाजी महाराज का नाम लेता है, छत्रपती शिवाजी महाराज हमारे लिए भी वंदनीय पूजनीय है, पण एका प्रश्नाचं उत्तर दे की साध्या चंदनाची तस्करी करणाऱ्या व्यक्तीवरचा सिनेमा एवढा मोठा गाजतो किंवा कोलारच्या सोन्याच्या खाण माफियाचा सिनेमा एवढा मोठा गाजतो, तर जर तुम्ही छत्रपती शिवाजी महाराजांना आराध्य दैवत म्हणता, महाराष्ट्राचंच नाही तर हिंदुस्थानचं आराध्य दैवत म्हणता, मग त्या छत्रपती शिवाजी महाराजांचा सिनेमा तेवढा मोठा का होत नाही? ती ठिणगी होती, ती कुठेतरी बोच होती, पण ती ठिणगी अशी होती की त्यानंतर आम्ही पुन्हा प्री प्रोडक्शनच्या सगळ्या गोष्टी उलगडायला सुरुवात केली आणि सांगितलं, नाही आता आपल्याला हा सिनेमा त्याच थाटात आणखी मोठा दिमाखात बनवायचा की या ठिकाणी जी घटना घडली होती या घटनेनं अख्ख्या हिंदुस्थानचं लक्ष वेधून घेतलं होतं, त्या घटनेचा जो सिनेमा आहे त्या सिनेमानं सुद्धा अख्ख्या देशाचं लक्ष वेधलं पाहिजे. आणि मग निर्माता म्हणून मागे वळून बघणं नव्हतं. जगदंब क्रिएशन्सचे माझे पार्टनर्स जे आहेत, कार्तिक असेल, ढवळीकर सर असतील, डॉक्टर घनश्याम राव असतील, विलास सावंत असतील, आम्ही सगळ्यांनी मिळून ही एक गोष्ट ठरवली की आता मागे वळून बघायचं नाही, आता त्याच दिमाखानं शिवप्रताप गरुडझेप हा बनलाच पाहिजे आणि ही या सिनेमाची सुद्धा देशपातळीवरची गरुडझेप ठरली पाहिजे. या पद्धतीनं कुठेच काही कॉम्प्रोमाइज न करता सिनेमा शूट झाला. ही ठिणगी आमच्यावर प्रेक्षकांच्या मनात सुद्धा आता पेटलेली आहे आणि आपण आपलं काम केलेलं आहे, आता प्रेक्षक त्यांचं काम करणार आहे. सो 5 ऑक्टोबरला सिनेमा येतो आहे, जाता जाता प्रेक्षकांना काय आव्हान करा? मायबाप प्रेक्षकांना एवढंच सांगेन की छत्रपती शिवाजी महाराजांच्या या शिवचरित्राचा जागर शिवप्रताप गरुडझेपमधून करतोय, ज्या घटनेनं उभ्या हिंदुस्थानाला स्वाभिमानाची शिकवण दिली. 5 ऑक्टोबरला सिनेमा प्रदर्शित होतोय, जरूर 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 आपण सिनेमागृहात जाऊन आपण तर चित्रपट पाहाच पण त्याचबरोबर आपल्या मित्रांनाही पहा आणि विशेष करून आपल्या लेकरांना हा सिनेमा दाखवायला विसरू नका, कारण हा केवळ सिनेमा नाही, हा मराठी मातीचा संस्कार आहे, तो पुढच्या पिढीवर झाला पाहिजे. तुमचे खूप खूप आभार आणि या सगळ्या अनुभवासाठी सुद्धा खूप खूप आभारी आहोत. थँक्यू, थँक्यू सो मच.